मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे एमटी फाउंडेशन मुंबई येथील संस्थेकडून 590 जणांची मोफत नेत्र तपासणी 28 जुलै रोजी करण्यात आली होती. यावेळी संस्थेकडून तज्ज्ञ डॉक्टरांनी चष्म्यांचे नंबर काढून 3 ऑगस्टला या नंबरच्या चष्म्यांचे व औषधींचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांतजी तरवडे व कारागृहातील अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक जाधव, एमटीचे विदर्भ समन्वयक राजेंद्र टाके, सामाजिक कार्यकर्ते विजय लोखंडे उपस्थित होते. या प्रसंगी श्रीकांतजी तरवडे यांनी कळत न कळत मनुष्याकडून जे घडले त्याची शिक्षा ते भोगत असून ते सुद्धा मानव आहेत, त्यांच्या सुद्धा गरजा आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन ही संस्था कारागृहातील बंदीजनांची 2013 पासून काळजी घेत असल्याचे सांगितले. ज्या आरोग्य मदतीची शासनाकडे कमतरता आहे तीच गरज संस्था पूर्ण करते. या संस्थेचे कार्य तत्पर कार्यकर्ते विदर्भ समन्वयक राजेंद्र टाके हे नागरिकांची योग्य गरज ओळखून संस्थेकडून पूर्ण करतात. कारागृह अधीक्षकांनी एमटीचे कार्य खूप मोलाचे असून असेच सहकार्य मिळत राहील. या शिबिरात 590 जणांची तपासणी होऊन 310 जणांना चांगल्या प्रकारचे चष्मे मोफत देण्यात आल्याचे सांगून आभार प्रदर्शित केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.